सासरे कारण मला बोलणं गरजेचं आहे, कारण कृतज्ञता जर व्यक्त केली नाही तर तो माझा कृतज्ञपणा ठरेल। कारण सामाजिक जीवनात वावरत असताना कृतज्ञपणाचे विषाणूसुद्धा बरेच पसरत असतात। पण तात्याच्या बाबतीत मला माझ्या बाबतीत जर बोलायचं झालं, माझी जी जडणघडण झाली त्याच्यामध्ये मला जन्म दिलेले माझे आई वडील, दुसरी माझी मोठी बहीण स्वर्गवासी आमची पुण्यात, आणि माझं एंगेजमेंट झाल्यानंतर लग्नानंतर राजवाणी माझी सासूबाई, याचं माझ्या जीवनामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे। कारण ह्याला कारण असं आहे, सांगण्यासारखं बरंच आहे, मी थोडक्यातच आटपतं घेतो कारण आता टाईम पण झालेला आहे, की माझे वडील आजारी होते। आमच्याकडचे सगळ्यांना माहिती आहे की त्यांना प्रचंड वेदना व्हायच्या, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागायचं दोन दोन तीन तीन महिन्यात। आणि आम्ही दुधाच्या धंद्यावरून 40 ते 45 वर्ष ह्याच्यावरून मोठे झालो, आणि गोठ्यामध्ये म्हशी असायच्या, मी कामावर जायचो, वडील हे त्यावेळेला तात्यो नाईट शिफ्ट करून यायचे, बाबांकडे यायचे, मी यांच्या अगोदर म्हैस काढून धुवून त्यांना चारा घालायचे, आणि मग परत ते ह्याच्यावर आपल्या कामावर जायचे। दुसरी जेव्हा मी घर बांधायला घेतलं आणि मी इकडे 2 वर्ष आम्ही इकडे जवळजवळ राहिलो इकडे, त्यावेळेला जी केलेली मदत, म्हणजे मी घराला पाणी मारा जायच्या अगोदर तातू तिकडे हजर, हे जे काय प्रसंग आहेत। आणि दुसरी शर्ली आणि क्लिफर्ड हे जे वाढलं, तिकडे मी माझा स्वार्थ साधला सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने। आज प्रकर्षाने आठवण होते मला आमच्या अंथरूण काकाची, कारण मला जेव्हा मीटिंगला माझ्या आणि वंदाची झगडे मारामारी व्हायची की ती ही मुलं टाकली, तात्याकडे मुलं सोडली की मी गेलो 4 तास गायब, मी माझी मीटिंग संपली आलो तिथपर्यंत तात्याने सगळं सांभाळलेलं आहे। म्हणजे माझ्या मुलावर एवढं प्रेम केलेलं आहे की मी जे केलं नाही त्याच्याही पेक्षा काकांवर जास्त प्रेम केलेलं आहे, हे मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही। कारण ती उतरायू व्हायला पाहिजे, कारण आज तो क्षण आहे। कारण तात्याला म्हणजे सासूबाई यांना मुलांची फार आवड, की मुलं कशी निरागस असतात, निष्पाप असतात, निष्कलंक असतात, तसंच तात्या अगदी निरागस, निष्कलंक, पापभीरू, आजाद शत्रू, आणि त्याही पलीकडे जाऊन प्रेम करण्याची जी वृत्ती आहे ते प्रेम सुद्धा स्वार्थी प्रेम नाही, अगदी अंतकरणापासून त्याचं प्रेम असतं। म्हणजे साने गुरुजीने सांगितलं आहे ना, मनोरंजन करेल जो मुलाचे नाते जडील त्याचे प्रभूशी, असं हे व्यक्तिमत्व आहे। आणि ह्यांनी माझ्यावर बरेच उपकार आहेत। आज बाय बोलली अंतर काकाच्या बाबतीत, तेव्हा मी अंधेरी ऑफिसलाच होतो, मी आठवड्यातून जवळ असलं, म्हणजे 4-5 वेळा हॉस्पिटलला जायचो, आणि अण्णा आज नाही आहे, बाबू नाही आहे, बातियाका पण नाही आहे, तेव्हा अण्णा असायचे की वस्तीला कोण जाणार, तेव्हा काकाचं ठरलेलं असायचं की क्लेमेट तात्योलाच पाठव, आणखी कोण ना आलं तरी चालेल, आणि तात्यो 4-5 दिवस राहायचे, आणि ते म्हणायचे काका सतत मला की तात्यालाच जास्त वेळ पाठवा, की मला ही होती ही आज आठवण आहे की ती आज उद्धृत करायला पाहिजे। कारण त्यांनी जे केलेलं आहे, म्हणजे घरामध्ये सुद्धा त्यांच्या सासूरवाडीमध्ये, हे फार अपवादात्मक आहे। आमच्या सासूबाई सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा माझ्यावर सुद्धा आईसारखं प्रेम केलेलं आहे, ह्या बाबतीत दुमत नाहीये, की त्यांनी मला मुलगा म्हणून मानलेला आहे, आणि जी त्यांची मुलगी आमच्या घरी आलेली आहे ती मला अभिमान आहे, आणि ते सांगायला पाहिजे की ते संस्कार कसे असतात आणि ते संस्काराचं कसं असतात ते आमच्या घरात आम्हाला मला जे फीडबॅक मिळतं की माझ्या बहिणीकडून किंवा आमच्या कुटुंबाकडून, की कोणतीही गोष्ट जर असेल, कोणताही कार्यक्रम करायचा असेल तर तिला विचारल्याशिवाय कोणतीही करत नाही, आणि देणारा उपदेश जो असतो तो इतका चांगला असतो की त्याला कधी शब्द ठेवायला जागा नाही। ह्याला कारण झालेले जे संस्कार आहेत, ते संस्कार सगळ्यात महत्त्वाचे आहेत। कारण सासूबाईचे सुद्धा सगळे सांगे युक्तीच्या गोष्टी 4 असा त्यांचा तो स्वभाव आहे। कधी मलाही ती सांगतात की असं करू नको, असं कर, पण माझा स्वभाव जो आहे तो परखड आहे, किंवा मी प्रोॲक्टिव्ह आहे की माझ्या ते माझ्या स्वभावात कधी बसत नाही, पण नंतर रिफ्लेक्शन होतं की आपण त्यांचं ऐकायला पाहिजे होतं, पण तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते असो, त्याच्यावर मी काय भाष्य करत नाही। तर अशा या सहजीवन 50 वर्ष झाली, ते अजून फुलू दे, बहरू दे, आणि असंच हे येऊ दे, हीच प्रार्थना मी माझ्या कुटुंबाच्या तर्फे, म्हणजे चार्लस आणि हे माझे जे सर्व सायमन पण आहे त्यांच्यातर्फे करते, कारण आता वेळ नाही आहे जास्त बोलण्यासारखं, नाहीतर मी आणखी बोललो असतो, पण आपल्याला वेळेचं भान ठेवायला पाहिजे। म्हणून जो आज जो कार्यक्रम घडवून आला त्याबद्दल पण मी सगळ्यांचे आभार मानतो, आणि
हे नको की आपल्याला हे करायचं, पण तात्यासारखं मला भरपूर बोलायचं आणि मी अगदी कृतज्ञ आहे आणि ती कृतज्ञता शब्दाच्या पलीकडे आहे. भावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा मन लागतं, एक मोठा स्वभाव लागतो ते आहे, म्हणून त्यांना चांगले जीवन द्या हीच मी शुभेच्छा देतो. आणि एक गोष्ट सांगतो की त्यांचं जेव्हा ऑपरेशन झालं आणि जवळजवळ 6 ते 7.5 तास दोन्ही नीचं रिप्लेसमेंट झालं, डॉक्टरनी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं, मी ऑल्बिन मॉरिश वगैरे बसलेलो होतो, की पॅरामीटर काहीतरी झाले तर मी एकच ह्याचं करेल, नीचं दुसरं करणार नाही. आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की वयाच्या 75व्या वर्षी दोन्ही नीचे ऑपरेशन विदाउट ए रक्ताची बॉटल आणली होती तर एक थेंबसुद्धा भरायला लागलेला नाही. ही आजच्या ह्याच्या वेळेला त्यांनी दिलं तर ते हिमोग्लोबिन 14 डायबिटीस सोडून सगळे पॅरामीटर इंटॅक्ट वयाच्या 75व्या वर्षी. म्हणून कधी कधी त्यांना फोर्स होतो, कारण मी काही सांगत नाही, कारण ते वाडीवरून जेव्हा यायचे तेव्हा घरी आलं की क्लेमबेट सोडायची, वंदा आहे का, बरं काय वंदा ना, वंदा असली म्हणून काय झाला, भाग आदरयुक्त असायला पाहिजे, त्याचा अतिरेक पण आपण नको ह्या मताचा मी आहे. त्यामुळे त्या आल्यानंतर माझ्याकडे असायची मग किती मेहनत करायची, कारण मी वॉकला जायचो 6-5, तेव्हा तातो आमच्या सायकलीवरून बाजार करून घरी आणि मग तिकडे झाडू मारणार, पाणी मारणार, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट जी मी अनुभवली की आमच्या सासूबाईनी बाय आणि जोशीबाईवर आपल्या मुलीही पक्षही काकांवर जास्त प्रेम केलं ह्याचं मी साक्षीदार आहे, कारण मी ते अनुभवलं आहे आणि मी अजूनही अनुभवतो आहे. त्यांनी कधी कडक बोललं असेल, काही चुकलं असेल, पण मनामध्ये कोणताही द्वेष मत्सर अहंकार किंवा आबाट ठेवून कधीच ते वागलेले नाही आहेत, ह्याचा मला अभिमान आहे. हे असे सासू सासरे मिळाले आणि अशी सहचारणी मिळाली हे माझं भाग्य आहे, म्हणून मी सगळ्यांचा आभार मानतो.